आपल्या सर्वांच्या लाडक्या असलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनाला आता काही तासच उरली आहेत. ठिकठिकाणच्या गणेश मूर्तीकारांनी घडवलेल्या मूर्त्याही आपलं लक्ष वेधून घेत असतील. मात्र केवळ आकर्षक दिसत आहेत म्हणून तुम्ही जर गणपती बाप्पाची मूर्ती घेणार असाल तर जरा थांबा, कारण ती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवली गेलेली असू शकते आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणासाठी हानिकारक आहे हे आपल्याला माहीत आहे. मग तुम्ही म्हणाल पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कुठे मिळतात, तर त्या उपलब्ध करून देण्याचं काम पिंपरी चिंचवडच्या काही महिलांनी सुरू केलंय. पाहूयात हा एक रिपोर्ट. तुम्ही पदार्थांमध्ये पेड्या, लाडूचा किंवा धातूंमध्ये सोन्या, लोखंडाचा गणपती बघितला असेल, मात्र आता तुम्ही जो गणपती बघताय तो चक्क गायीच्या शेणाचा आहे. हो, ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खरं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काही महिला अनेक वर्षांपासून बनवत असलेल्या गोवर गणेशामुळे चांगल्या चर्चेत आल्यात. सुरुवातीला अशा गणेश निर्मितीवर अनेकांकडनं आक्षेप सुद्धा घेतला गेला, मात्र हिंदू धर्मामध्ये गायीचं गोमूत्र आणि शेणाचं महत्व प्रमाण विशद करत त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं. शेणाचे गणपती आहेत, पूर्ण फक्त शेणाचे गणपती, शाडू मातीचे शेणाचे आहेत गोमूत्र, कलर याचा नॅचरल कलरचे आहेत ते. सगळे महिलांनी बनवलेले गणपती आहेत हे आणि विरघळायला. निकिता आणि त्यांच्या सहकार्यांनी गोवर गणेशाच्या अशा 2000 पेक्षा जास्त मूर्त्यांची निर्मिती केली आहे आणि त्या घराघरात प्रतिष्ठापितही झाल्यात. मात्र आता या गणेशाची आधीच बुकिंग होऊ लागली आहे आणि यामुळे या सर्व मूर्तीकारांचा उत्साह सुद्धा वाढतोय. मूर्तीऐवजी भक्तीचा आकार वाढवून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करणं आज काळाची गरज आहे आणि तुम्ही प्रतिष्ठापित केलेली गणेश मूर्ती पर्यावरणपूरक असेल तर तुमची भक्तीही डोळस मानली जाईल यात शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.